महाड तालुक्यातील धक्कादायक घटना, वाघोली गावातील गुराखी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती। पोलीस प्रशासन आणि सालुंके रेस्क्यू टीमच्या मार्फत शोध मोहीम सुरू। 50 वर्षीय गंगाराम मोरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती। गुरं चालत असताना नदीला पाणी आल्याने वाहून गेल्याची भीती। धोधो पडणाऱ्या पावसाने महाड पोलादपूरमध्ये हैदोस घातलाय। अशातच महाड तालुक्यातील वाळण विभागातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। वाळण विभागातील वाघोळी गावचे शेतकरी गंगाराम दगडू मोरे हे सकाळी गुरे चारण्यासाठी रानात गेले होते। मात्र गुरे घरी परत आली, मात्र गुराखी परत आला नाही, त्यामुळे त्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली। मात्र संध्याकाळपर्यंत सापडून आले नसल्याने गंगाराम मोरे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत असून शोध मोहीम सुरू करण्यात आली। महाड MIDC पोलीस आणि साळुंके रेस्क्यू टीमच्या वतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली, मात्र रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली असल्याचे महाड MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी फोनद्वारे दिली आहे। त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून गायब असलेले गंगाराम मोरे हे वाहून गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।